तंबाखू सिगारेट गुटख्याचे सेवन केल्याने कॅन्सरसारखा रोग होतो. तसेच कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावरही मोठे दुःखाचे डोंगर कोसळते. ही परिस्थिती आपल्यावर ओढावू नये म्हणून आपण सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे, तसेच इतरांनाही परावृत्त करावे असे आवाहन भाजप प्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत यांनी खालापूर येथे केले. खालापूरमधील हर्क्युलिस हाईस्ट कंपनीमध्ये टोबॅको फ्री हा दिवस बुधवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त कंपनीमध्ये 3 आणि 4 जानेवारी दरम्यान व्यसनांचे सेवन न करण्याबद्दल जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. त्याअंतर्गत कामगार नेते जितेंद्र खरत यांच्या हस्ते या जनजागृती अभियानाच्या पोस्टरचे अनावरण बुधवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना व्यसनांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देऊन त्यांचे सेवन न करण्याचे आवाहन केले. आपण आहोत तर आपला परिवार आहे. आपण जेव्हा नसो किंवा आपण एखाद्या आजाराने जर जडलो गेलो तर आपल्या फॅमिलीवर, आपल्या परिवारावर फार वेगळा परिणाम होतात. सुदैवाने मित्रांनो, आज मेडिक्लेम पॉलिसी बऱ्याच आल्यात किंवा शासनाच्या आरोग्य योजना बऱ्याच आल्यात. माझं तरी असं म्हणणं आहे की मेडिक्लेम पॉलिसीचा किंवा शासनाच्या आरोग्य योजनेचा कोणालाही लाभच घेता येऊ नये, म्हणजे ती परिस्थितीच आपल्यावर येऊ नये तेवढं आपण आपल्या शरीराला जपलं पाहिजे. आता 40 नंतर, 40 आतमधले आहेत ते सर्व काही तरुण जोशमध्ये आहेत, पण 40 नंतर जे तरुण आहेत त्यांना तर मी नक्की आवर्जून सांगेन की मित्रांनो, या गोष्टींपासून खरंच आपण दूर राहिला पाहिजे. फार कमी कंपन्या अशा आहेत की ज्या या गोष्टीवर पुढाकार घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतात. नाही तर काही कंपन्या तर आणखी वेगळा त्यांचा प्रोग्रॅम की स्मोकिंग झोन तयार करून ठेवतात. मित्रांनो, अशा गोष्टीला माझा वैयक्तिक विरोध असेल की स्मोकिंग झोन केला म्हणजे खरं तर त्यांना अगदी परवानगीच दिली की बाबा तिथं जा आणि सिगारेट ओढा. परंतु तुम्हाला या निमित्तानं सांगतो की या ज्या कंपन्या अशा कंपन्या पुढे येऊन असा काहींचा तरी उपक्रम राबवतात, काही चांगल्या गोष्टी मागा ना. खायचं आहे ना, चांगलं खा, फुडमॉलला जा, खूप काही चांगल्या गोष्टी खायला मिळतात, माग असतात, खा. कशाला 25 ते 30 रुपये मला वाटते काहीतरी त्या गुटख्याची किंमत आहे. 2 पॅकेट जर खाले तर 50 रुपये आपण दिवसाला खाले, 150 रुपये, 1500 रुपये महिन्याला खाले, म्हणजे साधारणतः 15 ते 18 हजार रुपये आपण वर्षाला संपवतो. मित्रांनो, 15 ते 18 हजार रुपयाचा आपण चांगला जेवणसुद्धा जेवू शकतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा सर्व व्यसनांपासून आपण दूर राहा, आपण दूर राहा. आपल्या समाजातील काही लोक आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यामध्ये जनजागृती करा. कंपनी जिथं जिथं जनजागृतीसाठी काही मदत लागेल ती करायला तयार आहे.